एक विनंती करतो आमच्या कमिटीला, सामना सुरू होता प्लीज मॅच कडे लक्ष देऊयात, भरपूर मॅचेस नक्कीच अजून आहेत, वेळ आपल्याकडे आहे, तर आपण जाऊयात कमेंट्री बॉक्स मध्ये। तर पंचांचा इशारा नो बॉल, तर इथे माझा शुभाग म्हणून होता कल्याण डोंबिवली नक्कीच ग्रामीणचे स्थानिक आमदार सन्माननीय सुभाषजी भोज साहेबांचं इथे शुभागमन होत आहे। आमदार चषक देखील सध्या भरपूर थाटामाटाना सुरू आहे, ते देखील भरपूर क्रिकेट खेळलेत। फक्त एक मिनिट पंचांनी गेम थांबवायचं आहे, एक ते दोन मिनिट, कारण जेणेकरून मॅचची रिदम इथे तुटायला नको। त्यामुळे कमिटीचा जो निर्णय तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, अंपायर पर्यंत चार धावेचा इशारा नक्कीच आलाय। तर स्थानिक आमदार सुभाषजी भोज साहेबांचं इथे शुभागमन होत आहे। शिवसेना म्हटलं तर नेहमीच एक अशी संघटना जिने शिस्त वचन सेवा हे नातं डोळ्यासमोर ठेवून समाजामध्ये अनेक नक्कीच भरपूर मोठं कार्य केलं। तर आमदार साहेबांचं आगमन झालं मंचावरती, त्यांच्या समवेत नक्कीच भरपूर मोठ्या संख्येनं नक्कीच शिवसेनेचे कार्यकर्णी मंडळी देखील मंचावरती येते आहे। तुम्हा सर्वांचं देखील हार्दिक स्वागत। त्या व्यासपीठावरती विराजमान होत असताना आमच्या स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता आमदार सुभाषजी भोई साहेबांना। तर प्रीतम पाटीलला इथे मॅन ऑफ द मॅच देखील आपण लगेच देऊयात, आमदार सुभाषजी भोई साहेबांच्या शुभ हस्ते। तर विनंती करतोय आमदार साहेबांना आपल्या शुभ हस्ते मध्ये मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी इथे द्यायची आहे प्रीतम पाटीलला। तर याचे प्रीतम गेम प्ले करा। सामन्याला इथे सुरुवात होईल, आपण ऐकूया पुन्हा एकदा पहिल्या सत्रामध्ये प्रसादजी परब आपल्या बरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जुळलेत, डोंबिवलीचे अतिशय नामवंत समालोचक, त्यांच्या आवाजातून या मॅचचं धावत समालोचन आपल्यापर्यंत येईल। हॅलो हॅलो, थँक्यू, धन्यवाद कुणाल, धन्यवाद ओमकार। ऑन साइडला प्लेसमेंट चांगली, खूप चांगला फटका चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये, आणि जणू काही सन्माननीय आमदार तुम्ही पाहतात व्यासपीठावर त्यांचं आगमन झालंय। सुभाषजी गणू भोईर साहेब यांचा सन्मान इथे मात्र केलाय चौकारने, खूप चांगला फटका चार धावांसाठी। तो उत्तर शिवचे पंचायत समिती सदस्य रमेश पाटील साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। खेडकाळ विरुद्ध खांबालपाडा यामध्ये आजच्या दिवसातली आजच्या रजनीतली ही दुसरी लढत सुरू आहे मैदानावर। सुशांत साळवी त्याच्यासोबत आघाडीला आले आहेत फलंदाजीला, ते जितू शेलार आणि गोलंदाज पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहतात जयेश पाटील। पुढील चेंडू जयेशचा ओव्हर द विकेट, लीडिंग एज चेंडू हवेमध्ये, कोण इथे मात्र झेल स्वीकारणार फलंदाज बाद, बिग 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 विकेट जितू शेलार, ज्याप्रमाणे या सीझन मध्ये ज्या फॉर्म मध्ये आहे आणि त्याची विकेट मिळवणं एक आत्मविश्वास निर्माण करणारी गोष्ट आहे, आणि ती मात्र जयेश पाटीलला मिळते ती विकेट आणि संघाला मिळते ती पहिली विकेट। फलंदाज बाद, जितू बॅक टू द तर यश मिळाले गोलंदाज जयेशला आणि पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून दिलाय 11 धावसंख्येवर गोलंदाज जयेश पाटीलने। आणि सगळ्यात महत्वाची विकेट, ज्या विकेटची मात्र गरज होती, ज्या ब्रेक थ्रूची गरज होती, तो मात्र मिळालाय तो खिडकाळी संघाला। फलंदाज बाद, 11 धावसंख्येवर जितू बॅक टू द पवेलियन आणि जितूच्या जागेवर तिसऱ्या क्रमांकावर आलेत फलंदाजीला ते हेमंत ठाकूर। व्यासपीठ तुम्ही वादात आगमन झालंय सन्माननीय आमदार सुभाषजी गणू भोईर साहेबांचं, ज्यांच्या माध्यमातून एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा सुरू आहे आमदार चषक, आणि स्पर्धेचा आज दुसरा दिवस इथे मात्र समाप्त झाला आणि डायगर संघ मात्र या स्पर्धेमध्ये बायच्या माध्यमातून पुढे सरकला। अपील होते पंचांकडे, पंचांचा इशारा लेग बायचा। भाल संघ त्याचबरोबर डायगर संघ आणि त्याचबरोबर कोळेगाव संघ, तीन संघांमध्ये ड्रॉ झाला आज आमदार चषकामध्ये। आणि शिवाजी पाटीलने मात्र एक्झॅक्टली बायची चिठ्ठी उचलत असताना
पुन्हा एकदा एक यशस्वी संघनायक आणि लकी संघनायक असं मी म्हणेन, जो नेहमीच ड्रॉच्या मधनं बायची चिट्टी उचलत असतो आणि परंपरा आमदार चषकामध्ये कायम केली त्याने. ओ द विकेट थोडेसे बॅकफुटला ग्राउंड साइडला प्लेस करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. क्षेत्रच्या खूप वेगाने चेंडूवर येत आहेत यष्टीच्या मागून आणि तोपर्यंत एक क्विक सिंगल कंप्लीट केली फलंदाजाने आणि धावसंख्या एकने पुढे सरकवली. लेग बायचा इशारा पुन्हा एकदा येतो तो रमेश म्हात्रे यांचा आणि एकने धावसंख्या सरकेल पुढे. मला सांगतात जितेश पाटील माझ्यासोबत धावसंख्या अंकित झाली आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धाव फलकावर. सुरुवात चांगली दोन्ही संघांकडनं, अप्रतिम खूप सुंदर व्ह्यू क्लिअर केलाय तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेला मात्र आमच्या कॅमेरामनने खूप चांगला हा व्ह्यू क्लिअर केलाय, कारण तुम्ही पाहता त्यांच्या चेहऱ्यावर पडला, त्यांच्या प्रतिमेवर पडला एक अप्रतिम लाईट्स मात्र तुम्हाला हे इफेक्ट्स पाहायला मिळत आहेत आणि खूप चांगला व्ह्यू तुम्हाला ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमात आमच्या कॅमेरामन दाखवत असताना या स्क्रीनवर. तर 13 लॉस ऑफ 1 विकेट खामलपाडा संघ. पहिल्या सामन्यात सुद्धा तुम्हाला अशीच काही फलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये, तब्बल 22 धावा विशालने मात्र कुठून काढल्या होत्या. पण इथे मात्र जीतू बाद झाले आणि बघायचं जीतू बाद झाल्यानंतर कुठला फलंदाज मैदानावर या सामन्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेणार, जबाबदारी कोण खांद्यावर घेणार. ऋतिक येतात नवीन गोलंदाज, ऋतिक म्हात्रे. सुशांत साळवी एक न्यू प्रॉडक्ट आहे ते म्हणजेच खामरपाडा संघाचं, जो या सीझनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमनना खूप चांगली फटकेबाजी झाली आहे, चांगला खेळ त्याने मात्र केलाय. पण मॅरेथॉन इनिंगमध्ये आपली खेळी कुठली आहे तो मात्र आतापर्यंत साकारू शकला नाही आणि अपेक्षा असेल मात्र नायकाला की अशा मुवमेंटला या अशा मात्र क्रिशियल मुवमेंटमध्ये सुशांतची फटकेबाजी होणं किंवा सुशांत भरात येणं हे गरजेचं असेल. ऋतिक सर्कलच्या सुद्धा मात्र बाहेरून म्हणजे जवळजवळ 18 ते 20 पावलांचा रनअप घेऊन स्टार्ट करतायत वेगवान गोलंदाज. पहिल्या चेंडू ड्राईव्ह केला हाफ वॉली खेळून समोर खेळत आहे क्षेत्रचक तिथे येत आहेत, लॉंग ऑनवर चेंडू तिथे कव्हर करतील. तोपर्यंत एक धाव तिथे पूर्ण केली आहे, दुसरी धाव घेण्याची प्रयत्न होता. पॉपिंग क्रिसच्या जवळजवळ 2 यार्ड ते बाहेर आले होते, 2 ते 3 यार्ड आणि तिथून मात्र मागे पाठवले नवीन आलेला फलंदाज हेमंत ठाकूरने. कारण कुठल्या प्रकारची घाई नको आहे, कारण दुसरं षटक मार्गस्थ आहे, कुठल्या प्रकारची रिस्क घ्यायची नाहीये आणि तोच प्रयत्न दोन खेळाडू मात्र एकमेकांसमोर. हे कॉर्डिनेशन हे महत्वाचं असं, यस नो अँड वेट, वेटचा कॉल दिला हे महत्वाचं होतं ते हेमंतकडून. गोलंदाज वेगवान खेळपट्टीवर धावत असताना ऋतिक म्हात्रे. ओ गुड बॉलिंग, सुपर बॉलिंग, भन्नाट वेग आणि अचूक टप्पा, सगळं काही या चेंडू मध्ये होतं, सगळं काही या षटकामध्ये होतं आणि ऋतिक मात्र इम्प्रेस करतोय लाटक्या क्रिकेट रसिकांना. हेमंत ठाकूर मध्येच्या आतमध्ये आले, जणू काय त्याला बांधून ठेवलंय, खिळवून ठेवलंय आणि अशी तुम्हाला गोलंदाजी पाहायला मिळते. गुड लेनचा वापर, कधी शॉर्ट ऑफ गुड लेनचा वापर आणि रजनी क्रिकेटमध्ये याचा तो फायदा उचलतोय आपल्या वेगवान गोलंदाजीचा. 14 एकाकडेच्या मोबदल्यावर साईशदा क्रिकेट संघ खांबरपडा या संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना. पुन्हा सज्ज ऋतिक म्हात्रे, ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू, गुड बॉलिंग परफॉर्मन्स, बॉडी लाईन टाकलं होतं, पूर्णपणे डॉमिनेट करणारा चेंडू, पूर्णपणे फलंदाजाला नामोहरम करणारा चेंडू आणि खूप काही सांगून गेलाय. दुसऱ्या फलंदाज तुम्ही पाहतात माझ्या चार मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आले असताना या मुवमेंटला कुठल्या प्रकारचं फुटवर्क नाही, पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये राहून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न आणि हेच मात्र खूप लवकर रोखलंय. ऋतिकचं मी खरंच कौतुक करेन, खेळकडी संघाच्या माध्यमातून एक न्यू प्रॉडक्ट तुम्हाला पाहायला मिळते, न्यू फेस तुम्हाला पाहायला मिळते जो इम्प्रेस करतोय आमच्या क्रिकेट रसिकांना. धाव संख्या 14 धावा धाव फलकावर. टाउन साईड आता मात्र प्लेस केलाय, वाट बघितली, दोन चेंडू मात्र फेस केल्यानंतर मात्र चेंडूला एक्झिक्युट केला ऑन साईडला आणि लॉंग ऑन वाला क्षेत्र जोपर्यंत येईल तोपर्यंत एकच धाव. म्हणजे किती तिखट माराय बघा, किती अचूक माराय बघा, भेदक माराय बघा, आक्रमक गोलंदाजी आहे आणि मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय ते गोलंदाज ऋतिक नाही. तर विश्वनाथ जी घरत आणि त्याचबरोबर अभिमन्यू परवा यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलंय विकेट हॅट्रिकसाठी खिडकाळी संघाच्या गोलंदाजांना चक्क 6,000 रुपयाचं, 6,000 रुपीज फॉर विकेट हॅट्रिक फॉर खिडकाळी बॉलर्स. धाव संख्या 15 लॉस ऑफ 1. या षटकात धावा खूप कमी पाहायला मिळतात ऋतिक म्हात्रे. मागे गेले खेळायचा प्रयत्न, शफल झाले होते, स्ट्राइक रोटेट करायचा प्रयत्न, धावची जी संधी फलंदाज बाद होणार. वन मोर डाऊन, अजून एक धक्का मैदानावर खांबरपाडा संघाला, आघाडीचा फलंदाज सुशांत साळवी बॅक टू द पवेलियन. मंदिर आ
सुपर बॉलिंग, डोळ्यांचं पारडं फेडणारी गोलंदाजी, प्रेक्षकांना काय अवस्थ या रजनी क्रिकेट मध्ये ते पूर्णपणे या षटकात तुम्हाला पाहायला मिळते। राकेश रोशन यांचे चिरंजीव ऋतिक रोशन मात्र एकाच रात्रीमध्ये कहुना पॅरेटच्या माध्यमातून मात्र एकाच रात्रीमध्ये सुपरहिट झाले, स्टार झाले, आणि डायगर चषकामध्ये ऋतिक मात्रे स्टार होतोय आणि प्रेक्षकांची मनं जिंकतोय। तो सुद्धा ऋतिक आणि हा सुद्धा ऋतिक, पाच ओळीत अवघ्या धावा दिल्यात त्या दोन। सुपर बॉलिंग, डॉमिनेटिंग बॉलिंग, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, वे किती आहे, अचूक टप्पा काय आहे, ते सगळं पाहायला मिळते या षटकात गोलंदाज ऋतिक कडनं। इम्प्रेसिव्ह स्पेल फॉर खेडकाळी टीम। स्ट्राइकिंगला फलंदाज येतात हेमंत ठाकूर, इथे मात्र ओव्हर पिच होतं, बॅकफुटला थांबले, पुल करण्याचा प्रयत्न, वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी फ्रॉम ऋतिक मात्रे। प्रेक्षकांना जरा हे षटक आवडलं असेल, गोलंदाजी आवडलं असेल, जोरदार टाळ्या उद्या ऋतिक साठी। व्हॉट अ बॉलिंग, ग्रेट जॉब। पहिल्या षटकात निश्चितपणे धावा अंकित झाल्या होत्या तब्बल 13, आणि त्या धावसंख्येला कुठेतरी अंकुश लावण्याच्या प्रयत्नात तुम्हाला दुसरं षटक ऋतिकचं पाहायला मिळालं। आणि ऋतिकने मात्र इथे मात्र मीनने निश्चितपणे लाडक्या क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध केलं आपल्या गोलंदाजीतून। पहिल्या सामना सुद्धा तेच चित्र तुम्हाला पाहायला मिळालं। पहिल्या सामन्यात आपण पाहिलं काडी संघाने 22 धावा कुठल्यानंतर त्या धावसंख्येला कुठेतरी अंकुश लावायची गरज होती, तिथे मात्र संदेश पाटीलने अवघ्या एक धावेचं षटक आणि ते सुद्धा एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केला, लेग बाय स्वरूपात खर्च केला, म्हणजे जणू काय ते षटक इथे मात्र निर्धाव होतं असं तुम्हाला पाहायला मिळालं। क्या बात है, क्या ऑब्जर्वेशन तुम्हाला पाहायला मिळते। ग्लेन मॅग्राची आठवण झाली, व्यासपीठावर विवादात उपस्थित आहेत कल्याण ग्रामीणचे आमदार सन्माननीय सुभाषजी गणू भोई साहेब यांनी मात्र ऍप्रिशिएट केलंय आणि जणू काही त्यांना सुद्धा आठवण झाली। खूप चांगले क्रिकेटर आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून ह्या गोष्टीचा उल्लेख केला गेला की जणू काही ग्लेन मॅग्रा जो मात्र आज ऑस्ट्रेलिया संघामध्ये त्यांनी निवृत्ती स्वीकारली आहे त्याची जणू काही आठवण करून देणारा हा गोलंदाज होता तो ऋतिक मात्रे। हे ऍप्रिसिएशन आहे, हे कौतुकाची थाप आहे ती ऋतिकसाठी। राऊंड विकेट ऑन साइडला, इथे मात्र जलवा बघा काय उत्तर दिलंय। पहिल्या चेंडूवर धमाकेदार फटका, साई शिरारच्या बॅटमनना षटकार। सोबत माझे गुण सांगायला मला सांगतात की शक्ती पाटील निश्चितच नो डाऊट आज खेडकाळी संघात सगळ्यात अनुभवी गोलंदाज आहे। जरी शक्ती पाटील अनुभवी गोलंदाज असेल तर एका बाजूने खंबाळपाडा संघाचा पॉवर हाऊस आहे ते साई शेलार, पॉवर बॅकशॉट। मागच्या षटकातले काही चेंडूचे डॉट गेले होते त्याचं उत्तर देत असताना साई आपल्या बॅटमधन। तर मोहन माळी यांच्याकडे पारितोषिक आले, सलग 3 षटकारासाठी साई शेलार यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक। राऊंड विकेट बॉटम हँड, जेवढा आक्रमण तेवढा संयम सुद्धा आहे। काय क्विक ऍक्शन पाहायला मिळाली, खुन्नस क्रिकेट। हीच टेनिस बॉल क्रिकेट विश्वाची ओळख असते। आणि एक सूचना आहे त्या आयोजकांकडनं की डगआउटमधनं आवाज कोणाचा येऊ देऊ नका प्लीज। बघा कशा प्रकारे फॉलो थ्रू मध्ये आले शक्ती आणि फेक ताबडतोब केली एसटीच्या दिशेने आणि जे पाय मात्र खूप वेगाने पॉपिंग रेजच्या बाहेर येत होते त्याने मात्र मागे पाठवलंय ते शक्तीने। ऑन साइड ला उकेलाय, ओ व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट। सन्मान आमच्या व्यासपीठावर सर्व मान्यवरांचा पाहुण्यांचा षटकार। द युथ 6 फ्रॉम साई शेलार, धाव संख्या 27 धाव दाखल कवर 27 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ टोटल 2। शक्ती पाटील हा चेंडू समोर खेळत आहेत पुन्हा एकदा, बघा काय कॉन्टेस्ट रंगले बघा दोन खेळाडूंमध्ये। एक चेंडू तुम्ही पाहिलायत मगाच्या चेंडू जो षटकार आला, पुढचा चेंडू डॉट तो सुद्धा समोरच खेळला गेला, फॉल थ्रूमध्ये चेंडू अडवला शक्तीने। तिसऱ्या चेंडूवर षटकार आला, चौथ्या चेंडूवर पुन्हा तेच चित्र की फॉल थ्रूमध्ये चेंडू अडवलाय तो शक्तीने।
आतापर्यंत आले षटकात आले एकूण दोन षटकार आणि 12 धावा खर्च केल्यात त्या शक्तीने. राउंड विकेट हेलिकॉप्टर उडवायचं होतं, टायमिंग होत नाहीये. कवर्स मध्ये चेंडू जातोय आणि क्षेत्रक्षक जोपर्यंत चेंडू कवर केले साईडने स्वतःकडे साईड रोटेट करायचा प्रयत्न केलाय, ते मात्र खूप वेगाने स्ट्राईक एंडकडे येत आहेत. दुसरी धाव पूर्ण होणार का? गुड रनिंग, गुड रनिंग. यामध्ये मी हेमंत ठाकूरचं कौतुक करेन की ते मात्र साईची विकेट साबूत राहण्यासाठी स्ट्राईक एंडला स्वतः उभे राहिले. स्वतःला त्याला सॅक्रिफाईस करायचं होतं पण इथे मात्र देवाला ते मंजूर नव्हतं, वेळेला ते मंजूर नव्हतं आणि त्याला सुद्धा मात्र स्वतःची विकेट सांभाळावी लागली आणि दोन धावा खूप वेगाने जीवाच्या आकांताने तो पळला आणि दोन धावा पूर्ण केल्या. धावा येत आहेत खांबरपाडा संघासाठी आणि त्या महत्वाचे असतील. स्टँड तो पाहायला मिळतो त्याच्या आतमध्ये साई शिलाच्या माध्यमातून गुणतुंग षटकार आलेत. शक्तीचा पुढील चेंडू, हा चेंडू ऑन द टोस जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू हवेमध्ये बराच वेळ आणि फ्लाय होतोय आणि सन्मान स्वीकारतो आमच्या लाडक्या क्रिकेटर सिंगांचा. सीमारेषे बाहेर स्ट्रेट टू द ग्राउंड षटकार. पॉवर हाऊस ऑफ खंबालपाडा शरीरापासून थोडस दूर ठेवलं मुद्दाम चेंडूला शक्तीने आणि तो सुद्धा अटेम्प्ट केला की चेंडू किती दूर असू दे, माझ्या रेडार मध्ये माझ्या रेंज मध्ये चेंडू असतील तर ते मी आउट ऑफ द पार्क फेकू शकतो. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये हा एक विक्रम आहे की साई शैलाच्या नावावर की षटकारची उंची किंवा लांबी किती लांब असू दे, लांबच लांब षटकार मारण्याची ताकद क्षमता आणि गुणवत्ता आणि पोटेन्शियल साई शैलाकडे आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये शक्ती पाटीलने खूप इम्प्रेस केलं होतं, तीन धावा देऊन चार गडी सुद्धा बाद केला, असा स्पेल या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळाला आहे. पण त्याच अनुभवी गोलंदाज मात्र खरपूस समाचार साई शिलारने घेतला आणि या षटकात तब्बल तीन षटकार वसूल करत असताना 20 धावा मात्र कुठून काढल्यात या तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्येने वेग पकडलाय, स्पीडोमीटर पकडलाय आणि वेग मात्र धावसंख्या तुम्हाला पाहायला मध्ये अंकित झाली धावफलकावर. मला सांगतायत माझे जितेश पाटील 35 ऑन द बोर्ड, 11.66 ची सरासरी तीन षटकाच्या समाप्तीनंतर अंकित होते धावफलकावर ती 35 धावा. अवघ्या दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये मला जितेश सांगतात पहिला फलंदाज जेव्हा बाद झाला धावसंख्या 11 होती, दुसरा फलंदाज बाद झाला धावसंख्या 15 होती आणि हेमंत आणि साईच्या मध्ये पार्टनरशिप 20 धावांची. फिल्डमध्ये काही चेंजेस आणतायत गोलंदाजी मार्गावर पुन्हा गोलंदाज ज्याने मात्र इम्प्रेस केलं होतं पुन्हा एकदा ऋतिक मात्रे. समोर जाईल तो स्ट्राइकिंग इला हेमंत ठाकूरला. ओद विकेट बॅकफुटला थांबले, पुल करण्याचा प्रयत्न बॉडलाईन होतं आणि इथे मात्र आता मात्र सॅक्रिफाईस करावं लागेल, बलिदान द्यावं लागेल तो हेमंतला. फलंदाज बाद फक्त एकच जाऊ अंकित करू शकलाय तो हेमंत ठाकूर. जितेश आता मी असं म्हणेन की स्पर्धेमध्ये तुम्ही बातात शिक्षण महर्षी स्वर्गीय नारायण शेठ गणपत पाटील स्मरणार तर डायगर चषक या स्पर्धेतला विजेता कोण होणार याकडे लक्ष नाहीये. पण आता मात्र ऋतिक आणि साईमध्ये कॉन्टेस्ट काय रंगणार याची उत्कंठा प्रेक्षकांना लागली आहे. ज्याप्रमाणे साईने फलंदाजी केली अटॅकिंग बॅटिंग आणि ऋतिक त्याच्या समोर आता मात्र आलाय ज्याने मात्र अप्रतिम स्पेल आता आलाय आणि मागच्या षटकात त्याने फक्त दोन धावा खर्च केल्या होत्या त्याच्या समोर आता मात्र साई आलाय आणि दोन खेळाडू जेव्हा एकमेकांसमोर येतात निश्चितच खूप स्टँडर्ड क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. काय उत्तर असेल साईकडे या ऋतिकच्या गोलंदाजीवर? ऋतिक सज्ज, समोर जाईल तो स्ट्राइकिंग इला साई शेलार. वेळ घेऊ नका, फास्ट खेळायचं थोडं. ओ द विकेट पुढचा चेंडू साईसाठी, चेंडू हवेमध्ये खेळलाय, थोडस अपिश खेळले क्षेत्रक्षक येतात डीप मधा डीप एक्स्टकावर बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जातोय आणि फेक सुद्धा चांगली होते. तोपर्यंत दोन धावा अंकित केलेत फलंदाज साईने. शक्तीचं अप्रतिम क्षेत्ररक्षण स्ट्रेच केलं स्वतःला आणि धावसंख्या दोन ने पुढे सरकेल धावफलकर. असं वाटलं की चेंडू टप्पा पडल्यानंतर जास्त उंची गाठेल आणि वेगाने सरकेल तो डीप एक्स्टकावर बाउंड्रीच्या बाहेर पण शक्ती पाटीलने आपली पूर्ण शक्तीपणाला लावली आणि या धावा रोखल्यात मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 37, फटक्याचं एलिव्हेशन चांगलं होतं, फटक्याचं गॅप सिलेक्शन चांगलं होतं पण मिळतील त्या फक्त दोन धावा. आमचा डगआउट बॉक्स आहे, खेळाडूंचा खेळाडू कक्ष जो स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतोय, ड्रोन कॅमेरा याचं चित्रण करत असताना
कवर करत असताना हे सर्व खेळाडू साईशांत क्रिकेट संघ खामरपाडा संघाचे ऋतिक चेंडू उंच गेलाय भरपूर उंच गेलाय संधी असेल शक्तीने कॉल दिला इट्स माय कॅच एंड व्हाट अ फिनिश कमिटमेंट 100% कमिटमेंट पूर्ण करत असताना सुपर फिनिश कारण ज्याप्रमाणे चेंडू हवेमध्ये गेला दोन खेळाडू समोर त्याचे येत होते शक्तीने कॉल दिला हा माझा जेल आहे हा मी स्वीकारून दाखवणार आणि फलंदाज बाद बघा पंचांकडनं एक सुद्धा महत्वाची सूचना आली कारण आता तुम्ही पाहतात दोन दोन सामने जिंकलेले संघ पुढे येत आहेत आणि त्यानंतर तुम्ही निश्चितच व्यावसायिक खेळाडू सुद्धा तुम्ही पाहणार आहात त्यामुळे एक सूचना आली आहे प्लीज एक नम्र विनंती करतो जे तुम्ही मागच्या बाजूला दोन कटआउट पाहतात त्यामध्ये तुम्ही पाहतात बरोबर एक कटआउट जो सन्मान्य ग्रामीण अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिनंददा पाटील आणि त्याचबरोबर काशिनाथदा पाटील यांच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो की चेंडू रिलीज करताना प्लीज गोंगाट करू नका आवाज करू नका त्यामुळे काय होत आहे की कॉन्सन्ट्रेशन पंचांना करू शकत नाहीये एखादी बॅटची जर निक लागली एज लागली तर मात्र इथे निर्णय मात्र देण्यामध्ये थोडासा अडथळा येऊ शकतो आणि फक्त विनंती करतो की चेंडू रिलीज करताना तुम्ही फक्त थोडासा शांत व्हा त्याचबरोबर सन्मान्य सुभाष भोईर साहेबांचा सुद्धा कट ऑफ तिथे सुद्धा प्रेक्षक आहे त्यांना सुद्धा विनंती करेन की थोडस शांत व्हा हो गुड बॉलिंग इथे मात्र मिसफील्ड थोडीशी मिसफील्ड झाली हा टाळ्या चालतील हे अप्रिशिएट खूप चांगलं आहे हे अप्रिसिएशन खूप चांगलं आहे आणि बाईकचा इशारा तुम्ही तोंडाने आवाज करण्यापेक्षा हाताने आवाज केला तो जास्त उपयोगी ठरेल तो खेळाडूंसाठी बाईकच्या सुरुवात एक धाव येते सुभाष पाटील यांचा इशारा आणि धावसंख्या पुढे सरकेल ती 38 या धावसंख्येवर कॉन्टेस्ट निश्चित रंगलं होतं आणि जी उत्कंठा लागली ती शिगेला पोहोचली आणि शेवटी त्या मुमेंटला शिक्कामोर्तब झालं आणि इथे मात्र विकेट मिळवली ती ऋतिक मात्रेने साई शिलारची फलंदाजीला धनाजी शिलार येत आहेत स्ट्राइकिंग एंडला एकूण फलंदाज 4 बाद होत आहेत आणि धावसंख्या पाहायला मिळते मला सांगतायत जितेश 38 धावा धाव फलकावर खूप चांगला व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळते स्क्रीनवर आमचा ड्रोन कॅमेरा अवकाशात आकाशात जाऊन मात्र खूप चांगला हा व्ह्यू क्लिअर करत असताना दाखवत असतात आमच्या लाडक्या रसिकांना ऋतिकच्या बॅट ऋतिकच्या चेंडूवर हा पिथ ऑन साईडला प्लेस केलाय चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षक येते चेंडूच्या खाली मिसफील्ड चुका झाल्या झेल सुटलाय अनिल माते होते चेंडूच्या खाली येत असताना आणि झेल ड्रॉप होतोय तो धनाजी शेलारचा स्लॉग स्वीप मध्ये अत्यंत महारत हासिल केलेला खेळाडू आहे आणि त्याचे स्लॉग स्वीप केलेले फटके कधी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही जे मैदानाच्या बाहेरच जातात ही एक ख्याती आहे ही एक ओळख आहे ती म्हणजे धनाजी शेजारची त्याच्या बॅट मधून आलेला चेंडू हवेमध्ये बराच वेळ होतात मात्र झेल ड्रॉप होतोय तो अनिल म्हात्रेकडनं आणि बघायचं जीवदान मिळालंय धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 40 ऑन द बोर्ड आफ्टर इन द फोर्थ ओव्हर आफ्टर लॉस ऑफ 4 विकेट 5 चेंडूत फक्त 5 धावा इकॉनॉमिकल गोलंदाजी काय असते डॉमिनेटिंग गोलंदाजी काय असते समोरच्या फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवणारी गोलंदाजी काय असते ती ऋतिक म्हात्रेच्या गोलंदाजींना पाहायला मिळाली अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत त्याने 11 चेंडू टाकलेत आणि अवघ्या 7 धावा खर्च केल्यात एक सफलता अर्जित केली आहे ऋतिक म्हात्रे इथे मात्र वेगवान चेंडू होता आणि इथे मात्र बॅटचा तक्षश तुकडा उडालाय आणि फॉलमध्ये झेलचं अपील केलंय बघायचंय निर्णय काय येणार पंचांचा यावर आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलंय क्विक ऍक्शन किती मात्र गरमाहट आहे मैदानाच्या आतमध्ये किती मात्र तुम्हाला पाहायला मिळतं ज्वलंतपणा पाहायला मिळतोय फॉलो थ्रू मध्ये झेल स्वीकारलं याचं अपील केलं गेलंय आणि बघायचं आहे पंचांनी ताबडतोब निर्णय दिलाय तो तिसऱ्या पंचांना की बॅट मधना चेंडू आल्यानंतर तो बरोबर खेळाडूच्या हातामध्ये प्रॉपरली आला काय प्रॉपरली फिनिश झाला काय हे मात्र पाहिलं जाणार आहे आणि तिसऱ्या पंचांना मात्र हा निर्णय सोपवलाय येस ओंकार तर निर्णय येईपर्यंत आपण वळूया व्यासपीठावर बघा तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग आणि मी व्यासपीठावर विनंती करेन सन्माननीय शिवनाथ खुटरकर यांना की आपण यायचं व्यासपीठावर आणि आपल्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवर व्यासपीठावर तुम्ही पाहतात आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो आमदार चषक आणि या विभागाचे कल्याण ग्रामीणचे आमदार सन्माननीय सुभाष गणू भोईर साहेब यांचा आपण सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे
शिवनाथ कुटरकर साहेब आपल्या विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आमदार सुभाषजी गणू भोईर साहेब यांचा आपण सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. साहेबांना उत्कंठ लागली, तिसऱ्या पंचाचा निर्णय काय येणार आहे, कारण चेंडूमध्ये भरपूर वेग होता, भन्नाट वेग होता, त्या वेगाने मात्र बॅट तर तुटली पण झेल एक्झॅक्टली प्रॉपर फिनिश झालाय की नाही हे तपासले जाते तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून, ज्यांच्या माध्यमात आपण एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा दरवर्षीप्रमाणे दुसऱ्या वर्षात पाहत आहोत. आमदार चषक या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार सन्माननीय सुभाषजी गणू भोईर साहेब, कल्याण ग्रामीणचे आमदार यांचा सन्मान मात्र व्यासपीठावर केला जातोय. साहेब स्वतः खूप चांगले क्रिकेटर आहेत आणि त्यांचा इथे मात्र सन्मान आमच्या व्यासपीठावर केला जातोय. साहेबांना विनंती करेन प्लीज आमच्यासोबत आपण आणि स्वतः खूप चांगले क्रिकेटर आहेत या, आपण तिथे जाऊ त्यांच्या मुख्य व्यासपीठावर जाऊया. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळते, तुम्ही स्वतः खूप चांगले आयोजक आहात आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल मनोगत आपलं व्यक्त करायचं साहेब. जय हनुमान. मित्रमंडळ, टायगर, अत्यंत सुरेख असं नियोजन नाईट टुर्नामेंटच्या या क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारचं एक वेगळ्या प्रकारचं ग्रामीण भागाला क्रिकेटचं एक पंढरी आपल्याला या पाहायला मिळेल. मी मगाशी वर्णन केलं की कशाप्रकारे ग्रामीण भागातले चांगले खेळाडू निर्माण होतात. मग शाईनी चांगल्या प्रकारची बॅटिंग केली, त्याचप्रमाणे तो एक ऋतिक पाटील चांगल्या प्रकारची बॉलिंग करतोय, म्हणून अशा प्रकारचे नवीन होतकरू मुलं या भागामध्ये तयार होत आहेत. एक चांगलं व्यासपीठ, चांगलं ग्राउंड ग्रामीण भागातील सर्व खेळाडूंना या ठिकाणी मिळतंय. दिवसाचे खेळ या ठिकाणी पाहायला मिळतात, रात्रीचे खेळ पाहायला मिळतात, प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद सुद्धा या क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो आणि त्याच्यापेक्षा उत्कृष्ट असं समालोचन या ठिकाणी तुम्ही करताय, त्यामुळे क्रिकेटला एक चांगल्या प्रकारचं खेळ प्रेक्षकांना आणि खेळाडूंना आणि आम्हाला सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतं. एक अत्यंत चांगल्या प्रकारचं नियोजन विष्णू संतोष त्याचे सर्व सहकारी या ठिकाणी करतायत. ही अनेक वर्ष या ठिकाणी या टुर्नामेंट चालू आहेत, एक चांगल्या प्रकारचं मैदान या ठिकाणी आहे आणि धारणा एक अशी आहे माझी काय ग्राउंड ह्या भागाला राहील अशा प्रकारची प्रेरणा आम्ही टायगरवासियांना देतो. जास्तीत जास्त आमचा संघर्ष असेल का हे मैदान कुठल्याही परिस्थितीत राहील अशा प्रकारचा आमचा मनोदय या ठिकाणी आहे. शेवटी या विभागाचा आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून एवढंच सांगू शकतो की कुठल्याही प्रकारचा संघर्ष करावा लागला तरी चालेल, पण ते खेळाची पर्वणी मुलांना मिळते, आमच्या खेळाडूंना मिळते, प्रेक्षकांना मिळते, ती कुठल्याही प्रकारे जाऊ देणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी इशारासुद्धा महानगरपालिका देतो. आमच्या मुलांना खेळणं आता या शेवटचा एकच उपाय म्हणून या ठिकाणी राहिले, त्यासाठी काही करायला लागलं तरी मी तुमच्या बरोबर आहे, त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी आपल्याला कोणाची पर्वा करण्याची गरज नाही आहे. आपण चांगला खेळ या ठिकाणी खेळला आहे. मी पुन्हा सर्व दोन्ही टीम्स, मग आमची खमाल पडायची असेल डाय आणि खिडकाळ, या दोन्ही टीमला मनापासून शुभेच्छा देतो आणि बाकीच्या सर्व संघ या ठिकाणी. आज उद्या शेवटचा दिवस आहे, उद्या मला वाटतं सेमीफायनल आणि फायनल या टुर्नामेंट या ठिकाणी होतील आणि रात्री या ठिकाणी फायनल होईल. पण 17 तारखेपर्यंत डेच्या टुर्नामेंट त्या ठिकाणी मी आज खामालपाडच्या शाहीला माझ्या तिथे पाहिलं, पण आज त्यांना थोडं अपयश त्या ठिकाणी आलं. पण शाहीचा गेम एक अत्यंत चांगला गेम, कारण त्यांच्या वडिलांचं त्यांना त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी शिक्षण त्या ठिकाणी मार्गदर्शन होतं, म्हणून आज आमचा मित्र शिवाजी आमच्यामध्ये नसला तरी त्याची प्रेरणा सतत या भागातील सर्व खेळाडूंना ती दिसणार आहे, कारण ते चांगल्या प्रकारचं या क्रिकेटमध्ये एक मुरलेले असे खेळाडू तर होतेच पण एक चांगल्या प्रकारचे मार्गदर्शक सुद्धा होते, म्हणून आमच्यामधला आज शिवाजी जरी नसला तरी त्याचा शाही आज चांगल्या प्रकारचं त्यांचं नाव आज राखून ठेवलेलं आहे, त्याचं तसंच नाव शाही आणि त्याची सर्व टीम ठेवेल एवढीच या ठिकाणी आशा बाळगतो. आणि या ठिकाणी तुम्ही
या डायगर वासियांनी चांगल्या प्रकारचं विष्णूच्या त्याच्या सर्व कुटुंबाने एक चांगल्या प्रकारचं नियोजन केलंय, डायगर वासियांनी केलंय, त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद साहेब. तर थँक यू सो मच. तर एक महत्वाची अनाउन्समेंट आम्ही करतोय. आमच्या व्यासपीठाच्या बरोबर मागे MH04FF7590 ही स्विफ्ट कार आहे, ती बाजूला करायची. अर्टिगा MH05BS1809 आणि अजून एक 1114 नक्कीच हुंडा सिटी आहे. या कोणाच्या कार्स आहेत तर प्लीज बाजूला करा, ही नम्रतेची विनंती नक्कीच त्या कार मालकाला. नाउ बॅक टू क्रिकेट. ऐकूयात प्रसादजी परब सरांना. चेंडू हवेमध्ये मिस टाइम झाला स्ट्रोक. क्षेत्राशी जोपर्यंत चेंडूवर पोहोचतील तोपर्यंत अवधी होता, संधी होता, वाव होता या खेळाडूंकडे दोन धावा पूर्ण करण्याचा आणि धावसंख्येला एक योग्य आकार देण्याचा. धावसंख्या 42 आणि मैदानावर निर्णायक षटक मार्गस्त आहे. स्लॉगवरचं षटक मार्गस्त आहे आणि तेजसच्या हातात चेंडू सोपवलाय तो खेडकाळी संघाच्या संघनायकाने. 42 लॉस ऑफ टोटल 4 विकेट. नितेश आदित फलंदाज स्ट्राकिंग इडला, नितेशच्या सोबत आदित धनाजी, धनाजी शेलार आणि नितेश शेलार हे दोन फलंदाज आहेत या शेवटच्या टप्प्यात. ओवर द विकेट, जागेवर बसून बैठक शॉट. काय कॉन्फिडेंट आहे. फेन चेंडूला फेकून दिला सीमारेषे बाहेर, षटकार. सुपर शॉट फ्रॉम नितेश. जागर बसून हा फटका एक्झिक्यूट केला. सहसा असं क्रिकेट आपल्याला जुन्या काळामध्ये बघायला मिळायचं जेव्हा खास करून सुनील गावस्कर असो, कृष्ण माचारी श्रीकांत असो, संजय मांजरेकर असो, असे फटके त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळायचे. पण तो फटका आता मात्र पुन्हा एकदा नव्याने दाखवत असताना नितेश शेलार बॅटमनना त्याच्या षटकार पाहायला मिळाला आहे. धावसंख्या 48 धावा धाव फलकावर निर्णायक षटकामध्ये. धावसंख्या तुम्ही पाहतात 50 घरामध्ये जाण्याचा प्रयत्न असेल खांबारपाडा संघाचा. पाहता चेंडू लेफ्ट केला, चेंडूला लास्ट मोमेंटला जाऊ दिलं. रमेश मात्रेंचा इशारा मात्र येतोय. चेंडू वाईड आहे, ऑप्शनच्या खूप बाहेर चेंडू, निगेटिव्ह डिलिव्हरीज आणि व्हाईटचा इशाराला या निर्णायक षटकामध्ये गोलंदाज तेजस ठाकूरच्या. 49 धावा धाव फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तेजस डीप मधना. ओवर द विकेट पुन्हा एकदा फुलकण्याचा प्रयत्न होता. बाहेर बोलवलं, इन्व्हाइट केलं, डॉमिनेट केलं, शरीरापासून थोडस दूर ठेवलं. कारण नितेशच्या बाप कुठल्या प्रकारचं फुटवर्क नाहीये, मुवमेंट नाहीये, तो पॉपिंग क्रीजच्या आतमे राहून फटकेबाजी करतोय हे खूप लवकर ओळखलं गोलंदाजाने. आणि नंतर मध्ये चेंडू रिलीज केला आणि गुडलेंथ वरना थोडा बाहेर थोडासा काढला. गुड बॉलिंग नितेश. पण त्याच्या अगोदर मात्र इम्प्रेस केलं असेल कोणी तर ऋतिक म्हात्रेने. व्हॉट अ स्पेल. दोन षटकांचा कोठा पूर्ण केला आणि अप्रतिम गुंडाजी गेली आणि अवघ्या 7 धावाच खर्च केल्या. ओ बॅकवर्डला गेले, पुलकण्याचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये, भरपूर शफल झाले होते आणि पंचांचा इशारा. आता मात्र येतो तो वाईड. निगेटिव्ह डिलिव्हरीजला स्पर्धेमध्ये स्थान नाहीये. 50 अप, 50 जाव सुद्धा पूर्ण होत आहेत. ते साई सध्या क्रिकेट संघ खांबारपाडे या संघाच्या. तर जयेंद्र शेट सोनावडे नागावचे आणि मच्छिंद्र शेट सोनावले हे सुद्धा एक व्यासपीठावर येत आहेत. त्यांचा सुद्धा आगमन होणार आहे थोड्याच वेळात. ऑन साइडला जबरदस्त फटका, इथे बरोबर चेंडू आमच्या कमेंट्री बॉक्सच्या समोर आणि सीमारेषे बाहेर षटकार. षटकार आलाय मैदानावर निशेच्या बॅट मधून आणि षटकाराच्या मैदानी धावसंख्या वेग पकडते, उंच उडी घेते, फ्लाय होते आणि जाऊन विसावते ती 56 या धावसंख्येवर. राक्षस क्षेत्रातली ही दोन मोठी नावं आहेत, जयेंद्र शेट सोनावले नागावचे आणि त्याचबरोबर मच्छिंद्र शेट सोनावले हे सुद्धा मात्र उपस्थित होणार थोड्याच वेळामध्ये या आमच्या प्रमुख व्यासपीठावर. 56 इन द लास्ट ओव्हर. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, बॉलर्स बॅक ड्राईव्ह खेळतायत, भाग पडला समोर खेळण्यासाठी आणि चेंडू जाईल तो निर्धाव. मागच्या षटकारचं उत्तर ताबडतोब क्विक दिलंय, क्विक आन्सर केलंय ते तेजस ठाकूरने आणि चेंडू निर्धाव. तर नाणेफेकीसाठी विनंती करेन. ऑन साइडला खेळलेत,
वाइड इज लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑन दशक तिथे चेडू कवर करे पर एकदा तिथे पूर्ण के लिए दुसरी धाव घेणार का बघायचं फेक चांगली होते आणि इथे मात्र फलंदाजाला तमूर परताव लागेल धावचीच्या स्वरूपामध्ये आणि अजून एक धक्का मध्ये चात मध्ये लागलाय आणि 57 धावा अंकित झाले धाव फलकावर या पाच षटकांच्या समाप्तीनंतर। डीजे तो शिवाय 11 वर्सेस साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती करतो संघाकडे विनंती करतो की आपण नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठासमोर यायचंय। शिवाय 11 वर्सेस साक्षी 11 साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी दोन्ही टीमचे कॅप्टन्स लवकरात लवकर रिपोर्ट करा आपण नाणेफेक सुद्धा करणार आहोत। शहरी विभागातला हा पहिला सामना असेल आजच्या दिवसातला खुल्या विभागातला शिवाय 11 वर्सेस साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी दोन मातब्बर संघ एकमेकांसमोर येत आहेत तर व्यासपीठ रूपाची सर्व आमच्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतो। कल्याण ग्रामीणचे लोकप्रतिनिधी सन्माननीय आमदार सुभाजी गणू भोईर साहेब रोहिदास म्हात्रे जे मात्र समाजसेवक आहेत देसाई गावचे उपतालुका प्रमुख सन्मान्य सुखदेव पाटील साहेब त्याचबरोबर गेसर सामाजिक कार्यकर्ते हेमंत भोईर साहेब त्याचबरोबर समाजसेवक काटेगावचे बबन वजे साहेब समाजसेवक शिळगावचे विश्वनाथ पाटील साहेब त्याचबरोबर शाखा प्रमुख इथे मात्र श्याम काटे साहेब त्याचबरोबर खेडकाळीचे शाखा प्रमुख दीपेश भरत पाटील साहेब भोलेनाथ नगर शाखा प्रमुख जीवन ठाकूर साहेब युवासेना शाखाध्यक्ष सन्मान्य स्वप्नील पावशे खिडकाळीचे हेमंत पाटील शिळगावचे अशोक काठे त्यानंतर मोकाशीपाडीचे हरीश मोकाशी केसरचे सत्यवान बुवा ज्ञानेश्वर पाटील शिळगावचे नारुलीचे जयेश जयेंद्र पाटील आणि नारुलीचे सावरम पाटील यांचं सर्वांचं आगमन झालंय सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर मोठी देसाईचे रोहिदास शेठ म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालंय सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। तर जे षटक रुदिक मात्र त्याच्यासाठी मध्ये सन्माननीय जे कार्यसम्राट आमदार मोहित साहेबांकडनं तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक एकदा टाळू द्या कार्यसम्राट आमदार आणि त्याचबरोबर ज्यानं या मॅच मध्ये भरपूर चांगलं कार्य केलं गोलंदाजीच्या माध्यमातून त्या रिदिक साठी रमेश दातीलकर ते देखील मंचावरती संलग्न होत आहेत तर त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। तर विश्वनाथ घरत अभिमन्यू पवार यांच्याकडनं एक पारितोषिक आलेलं आहे जर सामना जिंकला खिडकाळी संघाने तर 30,000 कॅश प्राइज असेल 30,000 रुपीज जे आमच्याकडे ऑलरेडी आमच्या ऑफिशियल्स कडे आमच्या स्कोर कडे ऑलरेडी जमा झालंय रिसीव झालेलं आहे 30,000 पारितोषिक असेल विश्वनाथजी घरत आणि अभिमन्यूजी पवार यांच्या माध्यमातून सामना जर जिंकला इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या इथे मात्र फलंदाजी आता मात्र करणाऱ्या खिडकाळी संघाने तर 30,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल। तर मंचावरती सावळराम पाटील नारिवलीचे त्यांचा सन्मान इथे केला जातो तर हा सन्मान मंचावरती करतील आमचे बाबूराव शेठ पाटील त्यांच्या शुभ हस्ते नक्कीच नारिवलीचे माजी सरपंच सावळराम शेठ पाटील यांचा सन्मान तिथे केला जातो आहे। तर आमच्या मंचावरती जो आमचा जीटीसीचा कॅमेरा आहे नक्कीच आम्हाला व्यवस्थित चित्र कव्हर करता येत नाहीये तर थोडीशी गर्दी जी तिथे झाली आहे थोडस व्यवस्थित थोडं साईडला सरका जेणेकरून आम्ही मंच देखील व्यवस्थित कव्हर करू शकू। तर जयेंद्र पाटील यांचा सन्मान करतील आमचे दगडू माळी यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांना सन्मानित करतोय।
हॅलो शिवाय इलेवन आणि साक्षी इंटरप्राइजेस इनामपुरी दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला संपर्क साधायचे आमच्या मुख्य व्यासपीठावर. शिवाय इलेवन अँड साक्षी इंटरप्राइजेस ऑन साइडला फटका चांगला आहे, अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, इथे खराब फिल्डिंग, बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने, पंचांचा इशारा येईल, हा चेंडू सीमा पार चौकार. तर वासुदेव शेठ पाटील त्यांचा देखील सन्मान मंचावरती केला जातोय आणि त्यांना सन्मानित करतील नक्कीच खिडकाळीचे आहेत वासुदेव पाटील डायगर यांच्या शुभ हस्ते खिडकाळीचे वासुदेव शेठ पाटील यांचा सन्मान येथे केला जाईल. तर सीताराम केने ते देखील आहेत. कव्हर पॉइंट मधून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने, दोन धावा इथे अर्जित केल्या जात आहेत आणि दोन धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 8. महेश आणि महेशच्या बरोबर बॅट्समन खेळत आहेत योगेश. महेश पाटील आणि योगेश पवार ही जोडी सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन महेश, ज्याने आतापर्यंत 8 च्या 8 धावा त्याने अर्जित केल्यात. चांगले क्रिकेट तो खेळतोय या मॅच मध्ये. 58 धावांचं लक्ष्य, 50 रन अजूनही करायचे आहेत. 27 बॉल मध्ये 50 धावांचं लक्ष्य. 5 गडी बाद झाले होते, 57 धावा करत असताना पहिले षटक विक्रम. फटका चांगला आहे, स्टंड अँड डिलिव्हर, व्हॉट अ शॉट, चेंडू सीमा पार षटकार. क्रिकेटमध्ये आत्मविश्वास असला, स्वतःवर असलेला भरोसा म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स, तर अशा पद्धतीने सुरुवात होऊ शकते. फ्लाइंग स्टार्ट, जशास तसं प्रतिउत्तर हिंदीमध्ये एट का जवाब पत्थर से. 26 बॉल मध्ये 44 धावांची आवश्यकता, 14 धावा स्कोरबोर्डवर. महेश अफलातून बॅटिंग करत असताना महेश पाटील. विक्रम शेलार पुन्हा एकदा तयार. यावेळेला फटका चांगला आहे, ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल कंप्लीट होईल आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 15. कळंबोली मॅकडॉनल्ड स्टाफ कडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. धावा झाल्या स्कोरबोर्डवर 15 रन. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये खूप चांगला खेळ आतापर्यंत महेश पाटीलने इथे साकारलाय. भरपूर असे मान्यवर आपल्या मंचावर अशोक काटे आहेत, त्यांचा सन्मान इथे होतोय. सध्या आमदार चषक एक मोठी स्पर्धा रंगते आणि त्या स्पर्धेच्या आयोजनामध्ये सर्वाधिक चांगली भूमिका अशोक काटे यांची देखील आहे, ते आपल्या मंचावर इथे सन्मानित केलं जाते त्यांना. फटका चांगलाय, टायमिंग बेमिसाल, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, डायगर चषक षटकार. मगाशी मी ज्या वेळेला पहिलं सत्र संपलं आणि आमचे जे स्कोरर होते, गुणलेखक होते, त्यांच्याशी चर्चा करत होतो, त्यावेळेला रुपेश पाटील मला सांगत होते की खेळकाळी हा संघ असा आहे, या संघाच्या समोर जर 100 टार्गेट असलं, 90 आसपास टार्गेट असलं, तर हा संघ नेहमीच फाईट बॅक करतो आणि या मॅच मध्ये तेच दाखवले खेळकाळी संघाने. पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकल्यात 21 धावा
58 धावांचं प्रत्युत्तर, मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने साई शेलारने पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग केली, ऋतिकने पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली, आता प्रत्युत्तरा दाखल महेश पाटील आणि योगेश अतिशय चांगला खेळ करत असताना पहिलं षटक संपलंय. विक्रम कडून भरपूर अपेक्षा होत्या, कारण राऊंड आर्म ऍक्शनने विक्रमने आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. साई शेलारचा पहिला बॉल मिड विकेट सीमा पार, फलंदाज महेश पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार षटकार. थँक यू. सेल्फ कॉन्फिडन्स किती महत्वाचा आहे, हा आत्मविश्वास. आत्मविश्वासाने बॅटिंग करत असताना महेश आणखीन एक मोठा फटका, आणि इथे मात्र साईच्या जाळ्यामध्ये अडकला फलंदाज महेश. अफलातून इनिंग शॉर्ट बट स्वीट इनिंग इथे पेश केली, आणि इथे मात्र विकेटचं पतन होत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे या अफलातून बॅटिंगसाठी. वेल प्लेड महेश पाटील. जयेश पाटील आलेत पोलाड या नावाने सुप्रसिद्ध हा खेळाडू. योगेश आता स्ट्रायकिंग एंडलेत, योगेश पवार आणि जयेश नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी. जयेश हा कर्णधार आहे या टीमचा, तो नॉन स्ट्रायकिंग एंडला. साई यांचा हा चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर डिलिव्हर्ड होतोय, सरळ विकेट किपरचा वेध घेतला जातोय. इथे निर्धाव चेंडूची सांगता, 22 बॉल मध्ये 31 करायच्या होत्या, आता 21 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता. स्कोरबोर्ड वर 27 मॅच मध्ये टार्गेट होतं 58 रनच, आणि काय प्रत्युत्तर दिलंय. यानंतर खुल्या गटातील सामने आपल्या समोर येतील. अनेक दिग्गज खेळाडू महाराष्ट्रातले खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. शिवाय इलेव्हन आणि साक्षी इंटरप्रायझेस इनामपुरी, शेवटचा कॉल. दोन्ही टीमचे कॅप्टन या लवकरात लवकर स्टेजवर. फटका चांगलाय समोरच्या दिशेने, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बॅट्समन योगेश पवारच्या बॅट मधून दुसरा धमाका. थँक्यू. MH04FF7590 ही गाडी कुठल्याही चालकाची आणि मालकाची असेल तर प्लीज विनंती आहे, लवकरात लवकर काढा. आपल्या गाडीमुळे रहदारीला भरपूर मोठा अडथळा निर्माण होतोय, तरी गाडी लवकरात लवकर काढा. आणि यावेळेला षटकारा बरोबर टीमची धावसंख्या 33. आणखीन एक मोठा फटका, चेंडू वाईड डिश, लॉंग ऑन सीमा पार, फलंदाज योगेश पवारच्या बॅट मधून पॉवरफुल फटका, षटकार. थँक्यू. रुपेश पाटील माझ्या बरोबर ज्यावेळेला चर्चा करत होते, त्यांनी सांगितलं की हा संघ फक्त चौकार आणि षटकाराची भाषा बोलतो, आणि तेच सत्य होतंय मैदानामध्ये. अफलातून बॅटिंग, इथे झेल ड्रॉप होतोय. आत्मविश्वास तुम्ही पाहू शकाल काय आहे या खेळाडूंचा. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली, आतापर्यंत 40 रन करायचे आहेत मैदानामध्ये, 18 बॉलमध्ये 18. दोन ओव्हरमध्ये 40 धावांची अफलातून खेळी बॅट्समन महेश पाटील आणि त्याचबरोबर योगेश पवार यांनी. आणि या स्पर्धेमध्ये एकमेव हॅट्रिक घेणारा गोलंदाज साई शेलार यांच्याच विरुद्ध अफलातून षटकार लगावलेत. 18 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता. 19 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा खर्च केले होते विक्रमने. सेकंड ओव्हरमध्ये 19 धावा आल्या, आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात. स्कोरबोर्डवर 40. देसाई विरुद्ध याच खिळकाळी संघाने 19 चेंडूमध्ये 60 धावा चेस केल्या होत्या, हा देखील त्यांचा विक्रम आहे. आणि प्रेक्षक तुम्ही पाहू शकाल काय उदंड प्रतिसाद देत आहेत. विलास पाटील आणि राजेश पवार हे मात्र भरपूर खुश आहेत. आणि खिळकाळी संघ जर सुपर फोर म्हणजे सेमी फायनल मध्ये गेला तर गोवाची ट्रीप आहे या सर्वच खेळाडूंसाठी, विलास पाटील आणि राजेश पवार यांच्याकडून.
आणि 30,000 रुपयाचं पारितोषिक विश्वनाथ घरत आणि अभिमन्यू पवार यांच्याकडून मॅच जर जिंकून दिली या खेळाडूने तर 30,000 रुपयाचं पारितोषिक, एवढं मोठं पारितोषिक ग्रामीण मध्ये मी तरी पहिल्यांदा बघतोय. गोव्याची ट्रीप जवळपास 13 खेळाडूंना आणि त्याचबरोबर 30,000 रुपये रोख. बॅटची कडा घेतली, इथे जावं लागेल. विकेटचं पतन होत आहे. 40 या आकड्यावर दुसरा हादरा बसतोय. योगेश पवार बॅक टू द पॅव्हिलियन. तेजस पाटील येतोय. आगळा वेगळा टान्स आहे खेळाडूचा. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. योगेश पेनकर फायटर जेट आणि दुसऱ्या बाजूला ऋषी नाईक येत आहेत. वहाळचा हा खेळाडू. दोन्ही टीमला शुभेच्छा मी देतोय. बेस्ट ऑफ लक. टॉस होईल थोड्याच वेळात. शिक्षण महर्षी नारायण शेठ गणपत पाटील यांचे नातू आहेत ऋषी नाईक आणि ते आज इथे खेळण्यासाठी येत आहेत. म्हणजे आजोबांच्या गावामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनस्वी स्वागत. तर मोहन माळी यांच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक. परंतु इथे खेळकाळी संघ फक्त भाषा बोलतोय षटकाराची आणि चौकाराची. वेल प्लेड. थँक्यू. धावसंख्या 46. तेजसच्या बॅट मधून षटकार येतोय. एक आगळा वगळा टान्स आहे या खेळाडूचा आणि त्याने देखील आत्मविश्वासाने षटकार लगवलाय. खूप दर्जेदार बॅटिंग करत असताना खेळकाळी संघ आता रन करायचे आहेत फक्त 12. बोपू वाचतायत असं वाटतंय की वेस्ट इंडिज मध्ये आपण आलोय की काय ही स्पर्धा पाहण्यासाठी. परंतु सेकंड बॉलवर बीट केलंय. खूप चांगली गोलंदाजी. आता मात्र कमबॅक होतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न. बॉल स्विंग झाला, बाहेरच्या दिशेने निघतोय आणि एक निर्धाव चेंडूची सांगता इथे होते. 15 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच बिग फाईट आपल्या स्क्रीनवर. दोन कॅप्टन इथे उपस्थित आहेत, योगेश पेनकर आणि ऋषी नाईक. योगेश पेनकर महाडचा खेळाडू, दुसऱ्या बाजूला ऋषी नाईक इथे सज्ज होतोय. वहाळगावचा खेळाडू. इथे कॅच तर पकडली गेली फलंदाज बाद. ज्या पद्धतीने खेळकाळी संघाने आत्मविश्वास दाखवला त्यांच्यासाठी 4 ओळी मी नक्कीच म्हणेन. आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणाची आणि कुठल्याही संकटाची भीती नसते. मुळात संकटे ही आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात. या परीक्षेत तोच उत्तीर्ण होतो आणि तोच जीवनामध्ये देखील यशस्वी होतो. ज्या पद्धतीने 58 धावांचं लक्ष होतं, मैदानामध्ये 2 सलामीवीर गेले आणि ज्या सेल्फ कॉन्फिडन्सने मैदानामध्ये खेळले, खरोखर हॅट्स ऑफ टू यू बॉईज. अतिशय चांगला खेळ इथे खेळकाळी संघाने केला. परंतु हा खेळ करत असताना सर्वाधिक महत्वाची भूमिका जर कोणाची असेल तर ती मात्र प्रेक्षक राजांची. ज्या पद्धतीने प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत, गावाच्या सन्मानासाठी तुम्ही क्रिकेट खेळता, गावाचं नाव रोशन करण्यासाठी तुम्ही क्रिकेट खेळता आणि ज्या पद्धतीने हा खेळकाळी संघ खेळलाय, खरोखर या प्रेक्षकाने देखील त्यांना दाद दिली. या प्रेक्षक मायबापांचं या डायगर चषकामध्ये हार्दिक स्वागत. सुनील पवार नवीन बॅट्समन खेळण्यासाठी मैदानामध्ये. 12 धावांची आवश्यकता. 14 चेंडू शिल्लक आहेत. परंतु इथे अजूनही मॅच टर्न होऊ शकते असं नाहीये की खेळकाळी संघ जिंकलाय आणि खांबालपाडा संघ पराभूत झालाय. एक एक बॉल जर अचूक टप्प्यावर टाकला तर अशा अनेक मॅचेस आम्ही बघितल्यात आमच्या या 6 वर्षाच्या फक्त छोट्याशा कॉमेंट्रीच्या करिअर मध्ये. आणि अशा वेळेला जर तुम्ही इथे जोखीम पत्करून खेळ करत असाल तर मी म्हणेन कुठेतरी खेळकाळी संघ देखील बॅकफुटवर जाऊ शकतो. आपल्या मंचावर तुम्ही पाहू शकाल आदरणीय आमदार सुभाष भोईर साहेब उपस्थित आहेत, कल्याण ग्रामीणचे आमदार, आणि ते देखील खुश आहेत हा सामना पाहत असताना. यावेळेला फटका हवेत. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येतोय खाली. जजमेंट खराब. कॅच ड्रॉप.
हेमंत ठाकूर बॉडी लैंग्वेज इथे सर्व काही सांगते। ज्या वेळेला समोरचा संघ प्रति हल्ले करतोय त्या वेळेला तुमचे खांदे झुकलेले पाहायला मिळाले तर क्रिकेट मध्ये तुम्ही कॅचेस घेऊ शकत नाही। ते चित्र इथे दिसलं आणि कॅच ड्रॉप होते, दोन धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील। धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 48, रन करायचे होते 58, आता रन करायचे 10। टॉस इथे केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। तर आदरणीय आमदार साहेब इथून रजा घेतात, त्यांचं प्रस्थान होते। धन्यवाद, आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेच्या आयोजनाला दिलात। सुभाष भोईर साहेब यांच्या पदपर्शाने ही भूमी, हा मंच पावन झाला। एक चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील चालू आहे आणि आज ते इथे उपस्थित झाले होते या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी, त्यांचं मनस्वी आभार। पंडितशेठ पाटील यांचा सन्मान आम्ही करणार आहोत। डीके दास महाराज श्रद्धास्थान आहेत आणि आज त्याच क्रीडांगणावर ही स्पर्धा रंगते। पंडितशेठ पाटील घेसरगावचे आहेत, त्यांचा सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होतोय। प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते आज सन्मान इथे केला जाईल। 10 धावांची अजूनही आवश्यकता असेल मैदानामध्ये आणि टॉस साठी देखील दोन्ही कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, तिथे टॉस केला जाईल। तर 10 धावांचं लक्ष अजूनही पार करायचंय। पहिला बॉल साई यांचा उंची घेत जातोय सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये। 11 चेंडू मध्ये 10 रन, भरपूर वेळेला या मॅच मध्ये देखील कलाटणी मिळू शकते। आव्हान दोन्ही संघ एकमेकांना देत आहेत आणि ज्यावेळेला क्रिकेटमध्ये आव्हान कायम असतं त्यावेळेला क्रिकेटची पर्वणी प्रेक्षकांना मिळते। फुलर लेनचा बॉल, ब्रह्मास्त्र क्रिकेटचं इथे पेश केलंय साई शेलारने। दुसरा चेंडू देखील निर्धाव। आता मात्र या मॅच मध्ये 10 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता। बॉल टू रन, पहिले आवाज येत होता खेडकाळी संघाच्या पॅवेलियन मधून, आता तो आवाज मात्र थोडासा शांत झालाय। याच कारण इथे मात्र कट करण्याच्या प्रयत्नामध्ये कॅच ड्रॉप। साई शेलार थोडेसे नाराज आहेत कारण इथे एका धावेला तेवढंच महत्व आहे। 9 चेंडू मध्ये 9 धावा। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल, कट करायचा होता उंची घेणारा चेंडू, बॅटच्या आतमधल्या कडेला चेंडू लागला आणि विकेट कीपरने कॅच ड्रॉप केली। एक सिंगल मिळते, आता धावा करायचे आहेत मैदानामध्ये। 9 चेंडू मध्ये 9 रन। 9 चेंडू मध्ये 9 धावा। बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न, परंतु मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, त्याचा फायदा इथे होईल का? एक रन कंप्लीट होते, सेकंड रन धोक्याची आहे। विकेट कीपर काय करतायत, मग अशी कॅच सोडली, आता बॉल सुटला, दोन धावा ऍड झाल्या। विकेट कीपर होते रवी खाडे, या चुकातून शिकावं लागेल खांबालपाडा संघाला। आव्हान कायम होत परंतु या दोन धावा कुठेतरी पत्ती पडतायत खेळकाळी संघाच्या। दोन धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 51, रन करायचे अजूनही मैदानामध्ये 7-8 चेंडू आणि 7 धावा। जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडू शकते। भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे। याही मॅच मध्ये संघर्ष चालू आहे जो संघर्ष मागच्या मॅच मध्ये होता। इथे कुठला संघ जिंकेल हे मी आता तरी सांगू शकत नाही, परंतु संघर्ष अजूनही चालू आहे या मॅचच्या दरम्यान। व्हॉट अ मॅच! गोलंदाज पुन्हा एकदा तयार, साई शेलार ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र बॉल बॅक ड्राइव्ह खेळला जातोय। क्षेत्ररक्षक स्वतः साई होते, निर्धाव चेंडूची सांगता। आता 7 चेंडू मध्ये 7 रनची आवश्यकता। जाऊया विकेट कडे, 5 गडी बाद झाले होते खांबालपाडा संघाचे 57 रन करत असताना आणि आतापर्यंत 3 गडी बाद झालेत खेळकाळी संघाचे 51 धावांवर। विकेटचा ऍडव्हान्टेज तर आहे या टीम कडे, गोलंदाज साई तयार। अतिशय चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते, षटकाची समाप्ती इथे घोषित केली जाते आणि अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ संपला। या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा साई शेलारने खर्च केल्या, आता मात्र 6 चेंडू मध्ये रन करायचे 7। जाऊया टॉस सेरेमनी कडे आणि तिथे टॉस जिंकलाय शिवाय 11 या टीम।
किशोर शेठ वाळीकर यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या दहिसर मोरीवर इथे उपस्थित झालेत त्यांचं हार्दिक स्वागत। तरीक पारितोषिक इथे आहे रमेश हरिचंद्र पाटील विभाग उपाध्यक्ष प्रभाग क्रमांक 65 डायगर गाव कल्याण फाडा एका षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक टीम खिडकाळीच्या फलंदाजांना। तर सहा चेंडू मध्ये सात धावांची आवश्यकता मैदानामध्ये विकेट गमावले नाही तर सहा धावा देखील चालू शकतात खिडकाळी संघाला। आता मात्र मैदानामध्ये शांतता। पहिला बॉल ऑन साइडला खेळून काढलाय लॉन्ग ऑनला क्षेत्ररक्षक येतात प्रेशर आहे एक रन कंप्लीट होते स्वतः कॅप्टन तिथे होते या सिंगल बरोबर धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 52 पाच चेंडू मध्ये सहा रन। शिट्यांचा टाळ्यांचा गजर होतोय भोपू वाजत होते ते शांत झाले जे प्रेक्षक न्यूट्रल आहेत त्यांना कुठलाही संघ जिंकला तरी चालेल मात्र ते प्रेक्षक क्रिकेट वेळे मी म्हणेन आणि ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत। जे प्रेक्षक समर्थन करण्यासाठी आलेत खांबालपाड्याचं त्यांना वाटत असेल खांबालपाडा संघ जिंकावा। या मॅच मध्ये पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राइव्ह केला जातोय गॅप मध्ये फटका जातोय फुटबॉलचा वापर क्रिकेटमध्ये जीतूने केला दोन धावा कंप्लीट होतात तिसरी रन इथे धोक्याची आहे फलंदाज बाद आणि इथे जावं लागेल सुनील पवारला तंबूच्या दिशेने वड एफर्ट या एफर्ट साठी टाळ्या झाल्याच पाहिजे जीतू शेलारच्या। ढकलला गेला हा चेंडू क्रिकेटमध्ये फुटबॉलचा प्रत्यय इथे आला प्रेक्षकांना आणि विकेट देखील देऊन गेला हा प्रत्यय दोन धावा मिळतात धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 54 या आकड्यावर। आमच्या बरोबर जितेश पाटील गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये खूप चांगली कामगिरी त्यांची आहे आणि जीटीसीची आमची टीम त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्कोरबोर्ड हाताळतात। आमच्या बरोबर जयंता त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल काय उडी घेतली कलेक्ट करण्यासाठी हा चेंडू आणि सरळ मिडल स्टिक वाकवली ते साईने ऑन साइडला खेळून काढला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतात एक रन कंप्लीट होते दुसरी रन इथे धोक्याची होऊ शकते हीच धोक्याची पातळी मात्र ओळखली दोन्ही फलंदाजाने फक्त सिंगल घेतली आणि या सिंगल बरोबर धावा झाल्यात स्कोरबोर्डवर 55 तीन चेंडू मध्ये तीन धावांची आवश्यकता तीन बॉल तीन रन दोन्ही खेळाडू दोन्ही संघ भरपूर चांगले लढलेत या मॅच मध्ये विजय कोणाचाही हो कुठलाही संघ जिंको परंतु विजय हा क्रिकेटचा झालाय मी म्हणेन या मॅचच्या दरम्यान। गोलंदाज तयार होत आहेत शेवटचा षटक टाकण्यासाठी धनाजीचा हा चेंडू पंचाकडे स्ट्रॉंग अपील साई शेलार करतायत गोलंदाज अपील करतायत दबाव टाकण्याचा प्रयत्न पंच इथे विचारणा करतील आणि त्यानंतर निर्णय येईल। पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आमचे रमेश म्हात्रे आणि त्यांच्याच बरोबर सुभाष पाटील प्रवीण पाटील नगरसेवक खारगर अतिशय मोठं नाव आहे खारगर परिसरातील विद्यमान नगरसेवक त्यांचं आगमन होतंय आणि रुपेश अलिमकर दीपक पाटील आणि सचिन टावरे यांना देखील विनंती आपण व्यासपीठावर या फलंदाज इथे बाद घोषित केलाय दोन्ही पंचांनी म्हणजेच इथे पुन्हा एकदा मॅच टर्न होते। थँक्यू पाच पाच गडी दोन्ही संघाचे बाद झालेत परंतु टॉस मला वाटतं खिडकाळी संघाने जिंकलाय विकेट न गमावता इथे धावा दोन देखील चालतील दोन बॉल मध्ये तीन रनची तशी आवश्यकता आहे निर्णायक विजयासाठी खूप चांगला निर्णय घेतलाय साई कॉन्फिडेंट होते या अपीलवर त्यांना माहिती होतं बॅटला लागलाय बॉल आणि अतिशय चांगला निर्णय पंचांनी ते घोषित केला फलंदाज बाद। पांडुरंग संतेसाहेब यांचं देखील इथे आगमन झालंय उसार घरचे त्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि दोन्ही संघ जिद्दीने खेळलेत या मॅच मध्ये क्रिकेटमधली जिद्द काय आहे हे इथे सिद्ध झालंय जिद्द म्हणजेच एक युद्ध आहे आणि हे युद्ध मात्र असतं नशिबाच्या विरुद्ध दोन बॉल मध्ये तीन रनची आवश्यकता अतिशय चांगला सामना इथे रंगतोय दोन्ही संघ ताकदवान आणि खांबालपाडा संघ जिंकला
तर पांडुरंग संते यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक. आग दोन्हीकडून लागली आहे. देवदास भोईर यांच्याकडून 3,333. हलक्या हाताने ढकलला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला. एक सिंगल कंप्लीट होते आणि एकाच धावेवर समाधान. आता बॉल शिल्लक आहे मैदानामध्ये एक. रन करायचे सामना जिंकण्यासाठी, निर्णायक विजयासाठी 2. एक रन केली तरी टॉसच्या भरोश्यावर खेळकाळी संघ विकेट न गमवता जिंकू शकतो. लक्षात घ्या, पुन्हा एकदा समीकरण सांगतोय. दोन्ही संघाचे विकेट बरोबरीत आहेत. 5-5 गडी बाद झाले दोन्ही संघाचे आणि आतापर्यंत धावा करायचे या मॅच मध्ये. एक बॉल मध्ये रन 2 आणि टॉस जिंकलाय खेळकाळी संघाने. इथे जर विकेट गमवली तर सामना जिंकेल खांबालपाडा संघ, कारण तो विकेटच्या भरोश्यावर जिंकू शकतो. आणि टॉसच्या भरोश्यावर जिंकायचं असेल तर फक्त एक रन केली तरी सामना जिंकू शकतो. इथे खेळकाळी संघ पैसा वसूल सामना. पहिली रन कंप्लीट केल्यानंतर अंपायरला कॉल करून तुम्ही बाहेर येऊ शकता सेलिब्रेशन करण्यासाठी, परंतु क्रीज सोडली तर मात्र अंपायर कडे निर्णय पुन्हा एकदा जाईल. रनआउट केलं तर त्या फलंदाजाला बाद घोषित केलं जाईल. या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवा. क्रिकेट खेळत असताना ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आतापर्यंत एक बॉल मध्ये 2 रन. हृदयाची धडधड आता इथे वाढवते ही मॅच. अंगावर शहारा आणते ही मॅच. प्रेक्षकांचा पैसा वसूल करणारा हा सामना. परंतु ज्यांना मी म्हणेन हृदय रोगाचा त्रास असेल, त्यांनी 1 मिनिटासाठी आपले डोळे बंद ठेवा, हा सामना पाहू नका. खेळकाळी संघ जर विजयी झाला तर हेमंत पाटील यांच्याकडून शिर्डीची ट्रीप, एक गोव्याची ट्रीप, त्यानंतर शिर्डीची ट्रीप येते. इथे हे सर्व खेळाडू तुम्ही पाहू शकाल टेन्स आहेत. आपल्या स्क्रीनवर हे चित्र दिसतंय. एक बॉल मध्ये 2 रन. म्हणूनच मी म्हटलं होतं, ज्यांना त्रास आहे त्यांनी सामना पाहू नका. एक बॉल 2 रन मैदानामध्ये. आणि इथे मात्र मान खाली टाकले योगेश पवार यांनी देखील, त्यांच्या सर्वच खेळाडूंनी, महेश पाटीलने देखील. व्हॉट अ मॅच. सामना जर आवडला असेल तर सर्व प्रेक्षकांना एकदा विनंती करतो, मित्रांनो टाळ्या झालंच पाहिजे या मॅच साठी. एक बॉल 2 रन. एक रन काढली तरी सामना जिंकू शकतो खेळकाळी संघ. व्हॉट अ मॅच. आणि इथे सामना जिंकलाय खेळकाळी या संघाने. मॅच टाय होते हा सामना, मात्र बरोबरीत. दोन्ही संघांनी तेवढ्याच धावा केल्या, दोन्ही संघाचे विकेट देखील तेवढेच आहेत, परंतु खेळकाळी संघाने ते टॉस जिंकलाय म्हणून हा सामना जिंकला. या स्पर्धेच्या नियमानुसार वेल प्लेड. अफलातून सामना इथे रंगला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच महेश पाटील ठरतोय. तर भरपूर चांगला सामना इथे रंगला, मात्र व्यासपीठावरती